अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात 12 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून यामधील शेळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे। तसेच दिनांक 7 डिसेंबर रोजी माघारी आणती 11 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी 29 तर सदस्य पदासाठी 192 उमेदवार हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती निवासी तहसीलदार निंबाळकर यांनी दिली आहे। आपल्या जामनेर तालुक्यात एकूण 12 ग्रामपंचायतीचा प्रोग्राम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला होता। त्याच्यासाठी आपल्याला सरपंच हे पद लोकनियुक्त सरपंच म्हणून थेट मतदानाद्वारे निवडून द्यायचं आहे आणि बाकीचे जे पद आहेत ते सदस्यांचे पद निवडून द्यायचे आहे। तर आपल्याकडे 12 ग्रामपंचायतीसाठी आपल्याला 36 प्रभाग निवडून द्यायचे आहे। त्याच्यानुसार आपला राज्य निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम घोषित केलेला होता 18 ते 12 पर्यंत आपली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याच्यानंतर 5-12 आपली छाननी होती, छाननीनुसार नियमानुसार वेळेत आणि झालेली आहे। नंतर आज दिनांक 7-12-2022 रोजी उमेदवारांचा माघारीचा दिवस असून याबाबतची प्रक्रियासुद्धा आपली सुरळीतपणे पार पडलेली आहे आणि माघारीनंतर आपण उमेदवार आणि सरपंच यांना चिन्ह अलॉट केलेले आहे। चिन्ह आपण उमेदवारांच्या पसंतीक्रम घेऊन त्यांना चिन्ह वाटप केलेले आहेत। चिन्ह वाटप करताना आधी सरपंच या पदासाठी आपण चिन्ह वाटप केलेले आहेत, नंतर सदस्यांना चिन्ह अलॉट केलेले आहेत। एकूणपैकी आज माघारीचा दिवस असल्याने आपल्याला बऱ्यापैकी आज आपले चित्र क्लिअर झालेले आहेत। 12 पैकी चिलगाव ग्रामपंचायत येथे ही पूर्णपणे बिनविरोध झालेली आहे। सरपंच पद हे सुद्धा बिनविरोध झालेलं आहे आणि 9 सदस्य हे सुद्धा बिनविरोध झालेले आहे। ही तालुक्यात आपली एक सरपंच आणि सदस्यपदासाठी पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे। तदनंतर हिंगणे बुद्रुक येथील सदस्यपदाच्या 2 जागासुद्धा आपल्या बिनविरोध झालेल्या आहेत। त्याच्यानंतर राजनी येथील 2 सदस्यांच्या जागासुद्धा बिनविरोध झालेल्या आहेत। नंतर कोदोली येथील 4 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। असे आपल्या तालुक्यात एकूण सरपंच 1 आणि सदस्य 17 अशा टोटल 18 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। आणि याच्यानंतर आपल्याकडं निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार सरपंच पदासाठी 29 आहेत आणि सदस्य पदासाठी 192 आज उमेदवार आपल्या निवडणूक लढवणार आहेत। आज ही यादी अंतिम झालेली आहे। त्याच्यानुसार आपण निवडणूक प्रक्रिया ही 18-12-2022 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 पावेतो प्रक्रिया घेणार आहे। ही प्रक्रियाच्या दृष्टीने आज आपला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग आपण पंचायत समिती कार्यालय येथील हॉलमध्ये सकाळी 11 वाजता माननीय तहसीलदार व माझ्या उपस्थितीत मी घेतलेला आहे। यामध्ये आपण कर्मचाऱ्यांना तेथील EVM-बद्दल BU बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट जे आपण मतदान यंत्र पुरवणार आहोत त्याच्याबद्दल सखोल प्रशिक्षण सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलेले आहे। तदनंतर तेथील केंद्राध्यक्षाचे नियम, मतदान अधिकारी यांचे नियम कसे असतात याबद्दल सुद्धा सर्वांना सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। आणि त्याच्यानंतर मी अशी सर्वांना मतदारांना विनंती करतो की आपल्या तालुक्यात 18-12 रोजी होणाऱ्या मतदानास सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपली मतदानाची टक्केवारी वाढवावी असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो, विनंती करतो। तसेच अशा प्रकारे आपल्याकडं 29 सरपंच आणि 192 सदस्य प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहेत। याची मतदान प्रक्रिया आपल्याकडे 18 तारखेला होणार आहे। तदनंतर याची मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 20 तारखेलाच आपला याबाबत सर्व चित्र क्लिअर होईल। तरी मतमोजणी कामी सर्व उमेदवार सदस्य यांनी उपस्थित राहावं असे मी त्यांना विनंती करतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका।
आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.